नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊनसाईडला उद्या कशा पद्धतीची मुव्हमेंट होऊ शकते याची चर्चा जी आहे ती काय करत असतो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, आज बँक निफ्टी जो आहे तो या ठिकाणी क्लोज झालाय. सकाळी बँक निफ्टीचं ओपनिंग जे आहे ते 36,093 ओपन झाला होता. त्यानंतर बँक निफ्टीने हाय तयार केलाय 36,115. बँक निफ्टीचा जो लो आहे तो 35,661 बँक निफ्टी आजचा लो आहे आणि बँक निफ्टी क्लोज झालाय एंड ऑफ द डे 35,834. त्याच पद्धतीने मित्रांनो, निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी सकाळी ओपन झाला होता 16,288. त्यानंतर निफ्टीने हाय तयार केलाय 16,349. निफ्टीचा लो आहे 16,210 आणि निफ्टी क्लोज झालाय 16,294. मित्रांनो, या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला शुक्रवारी उद्या जर नवीन एक्सपायरी मध्ये जर सुरुवात करायची असेल तर ही नवीन एक्सपायरी कशा पद्धतीची राहू शकते, कशा पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करू शकता, ऑप्शनचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशा पद्धतीचा चेंज झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या आपल्याला मित्रांनो या ठिकाणी बघून घ्यायचं. मित्रांनो, तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की बाबा मार्केटमध्ये खूप जास्त प्रॉबॅबिलिटी आहे, मार्केट जे आहे ते आज काय असण्याची शक्यता या ठिकाणी साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. हे मी काय केलं होतं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे एक्झॅक्ट आज जे आहे हे मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट मोस्ट ऑफ टाइम काय झाले या ठिकाणी साईडवेज राहिल्याचं तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर क्लिअरली दिसून येईल. हे पर्यंत काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. आज तारीख जी आहे ती 5 तारीख आहे आणि आज सकाळी बँक निफ्टी जो आहे तो या ठिकाणी हायर साईडला ओपन झाला आणि ओपन झाल्यानंतर बँक निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट दिवसभर काय होता या ठिकाणी साईडवेज असल्याचा त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली दिसून येईल. मित्रांनो, बँक निफ्टीला मी जी रेंज दिली होती ह्या रेंजला बँक निफ्टीने आज कशा पद्धतीनं रिस्पेक्ट केला हे पर्यंत काय करा समजून घ्या. म्हणजे मी बँक निफ्टीवरती लॉंग जाणार होतो, कुठून जाणार होतो 36,081 वरून आणि आपल्याला बँक निफ्टीला शॉर्ट करायचं होतं 35,770 आणि ह्याच्या मधली जी रेंज आहे बरोबर डॉट ह्या रेंजमध्ये दिवसभर बँक निफ्टी जो आहे तो काय झालाय त्या ठिकाणी ट्रेड करत राहिला. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात बँक निफ्टी पूर्णपणे साईडवेज राहिले. त्याचबरोबर मित्रांनो, निफ्टीवरती आपण लॉंग जाणार होतो 16,271 वरून आणि तुम्ही मित्रांनो या ठिकाणी जर बँक निफ्टीचं जर सकाळचं ओपनिंग बघितलं तर या ठिकाणी बँक निफ्टी ओपन झाला होता लोअर साईडला. म्हणजे ज्या ठिकाणी आपण 16,180 वरून निफ्टी विशेषतः 16,180 जी लेवल होती हे आपल्यासाठी काय होती एक महत्वाची लेवल होती आणि निफ्टी आपण बाय कुठून करणार होतो 16,271 वरून आणि 16,271 आसपास आणि त्याच्या खालच्या साईडला बँक निफ्टी जो आहे तो काय झालाय दिवसभर ऑलमोस्ट त्या ठिकाणी ट्रेड करत राहिला. म्हणजे आपल्याला निफ्टीला शॉर्ट करायचं होतं 16,236 वरून 16,236 ते 16,271 ह्या रेंजमध्ये ऑलमोस्ट 80% टाइम जो आहे तो निफ्टीने यामध्ये स्पेंड केला होता आणि त्यानंतर जेव्हा ही निफ्टीने हायर साईडला रेंज ब्रेक केली त्यानंतर मात्र निफ्टीने मित्रांनो जो हाय तयार केलाय 16,349 आणि माझं दुसरं निफ्टीसाठी टार्गेट होतं 16,352. म्हणजे ऑलमोस्ट 3 पॉईंटमध्ये आपलं टार्गेट जे आहे ते मिस झालं. म्हणजे एक्झॅक्ट आपलं टार्गेट जे आहे ते निफ्टीने काय केलं या ठिकाणी आज अचीव केलं आहे. हे पर्यंत काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. आपण ऑलमोस्ट एक्सपायरी असल्यामुळे या ठिकाणी प्रीमियम डीकेचा प्रॉब्लेम येऊन बऱ्याच लोकांचा प्रॉफिट झालाय, बऱ्याच लोकांना लॉस झालाय आणि मीही आज प्रीमियम टेलिग्राम चॅनलवर काही कॉल देत असताना माझ्या काही पर्सनल इश्यूमुळे काही प्रॉब्लेममुळे त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर ट्रेड जे आहे ते इनिशिएट करता आले नाही. काही लोकांना प्रॉफिट झाले, काही लोकांना लॉस. म्हणजे 50-50% विनिंग प्रॉबिलिटी जरी धरली तरी चालेल. ऑलमोस्ट त्या ठिकाणी 2 ते 3 जे कॉल दिले होते त्यातले 2 कॉल आपले चुकीचे पडले होते. म्हणजे त्या ठिकाणी मल्टिपल चार्ट बघत असल्यामुळे एक कॉलचा चार्ट एका स्ट्राईक प्राईसचा बघितला होता आणि प्रीमियम एका स्ट्राईक प्राईसचा सांगितल्यामुळे थोडा घोळ झाला होता आणि त्यानंतर आपण पुट आणि सीई मध्ये पण एक एक कॉल आपले बऱ्यापैकी चालले होते. पण बऱ्याच गुरुवारी बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येतो की मार्केटमध्ये मुवमेंट जे आहे ते थोडी फास्ट असल्यामुळे तिथं पिक करायला वगैरे प्रॉब्लेम येतो. म्हणजे विशेषतः मी बाजार बुलवरती सर्व स्क्रीनशॉट प्रॉफिट लॉसचे पण टाकलेले आहेत. त्या ठिकाणी ऑलमोस्ट 50% लोक प्रॉफिटमध्ये 50% लोक लॉसमध्ये. पण काही काही लोक जे स्ट्रिक्टली एसएल फॉलो करतात ते मात्र खूप चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट जे आहे त्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी अर्न केलेलं. मित्रांनो, या पार्श्वभूमीवर उद्याच्याला आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड कुठं बनतो हे खूप महत्वाचं. मित्रांनो, आजचं जर ऑप्शनचं सेटअप बघितलं तर वीकली एक्सपायरी असल्यामुळे ऑप्शनचा जो डेटा आहे हा एवढा जास्त रिलायबल असत नाही. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. पण तरी पण आपण जर विशेषतः नेक्स्ट एक्सपायरीचा जर स्टडी केला, नेक्स्ट एक्सपायरीला ज्या पद्धतीचं सेटअप बनलंय आणि ज्या पद्धतीचं ऑप्शनचं सेटअप बनलंय याच्यानुसार जर मित्रांनो बघितलं तर 36,000 आणि 36,500 ही जी स्ट्राईक प्राईस आहे बँक निफ्टीसाठी ही खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्सचा काम जो आहे तो काय करणार आहे त्या ठिकाणी करणार आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. बँक निफ्टी जो ऑलरेडी एका नवीन टेरिटरीमध्ये आता प्रवेश करताना तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं. आणि मित्रांनो, इथं बँक निफ्टीचा जर विचार केला तर इथे एक आता ट्रेंड लाईन तयार झाली. मित्रांनो, काय झाले बँक निफ्टीमध्ये इथे एक जबरदस्त ट्रेंड लाईन जी आहे ती काय झाली तयार झाली. आणि मित्रांनो, बँक निफ्टी जर समजा ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जर निघाला
तर बँक निफ्टी ह्या ट्रेंड लाईनच्या वरती निघाल्यानंतर बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त अपसाईडला मुवमेंट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या आणि ही मुवमेंट मग कुठून आणि कशा पद्धतीने आपल्याला मिळू शकते बँक निफ्टीमध्ये हे पण काय करूया आपण या ठिकाणी बघूया किंवा त्याची चर्चा जी आहे ती आपण या ठिकाणी करूया. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीवरती तुम्हाला लॉंग पोझिशन घ्यायची असेल तर ही लॉंग पोझिशन तुम्हाला कुठून घ्यायची आहे आणि कशा पद्धतीने घ्यायचे हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीमध्ये आपल्याला बाय करायचं असेल तर बँक निफ्टी आपल्याला कुठून बाय करायचं आहे तर मित्रांनो बँक निफ्टीला तुम्हाला उद्या बाय करायचं आहे साधारणतः 36,050 वरून बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. बँक निफ्टी आपल्याला बाय करायचं कुठून बाय करायचं जोपर्यंत मित्रांनो बँक निफ्टी ह्या स्ट्राइक प्राइसच्या वरती जाऊन क्लोज होत नाही किमान 10 मिनिटं ह्या लेवलच्या वरती सस्टेन होत नाही तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू काय करायचं त्या ठिकाणी ठेवायचं नाही. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टी जर 36,050 वरती सस्टेन झाला तर तुम्हाला स्क्रीनवर मित्रांनो साधारणतः जे पहिलं टार्गेट भेटेल हे साधारणतः जर बघितलं टार्गेट कुठलं असेल तर पहिलं टार्गेट मित्रांनो 36,222 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल आणि दुसरं टार्गेट जे आहे ते 36,480 टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी स्क्रीनवर इझिली मिळण्याची शक्यता आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. आणि बँक निफ्टी जर 36,500 वरती जर ट्रॅव्हल करायला सुरू केलं सस्टेन झाला तर तिथं परत अजून एक नवीन एरिया जो आहे तो बँक निफ्टीला अपसाईडला काय होईल त्या ठिकाणी ओपन होईल. हे पण काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो बँक निफ्टीला जर आपल्याला शॉर्ट करायचं असेल तर बँक निफ्टी शॉर्ट कुठून होतोय तर हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो बँक निफ्टीला जर तुम्हाला सेल करायचं असेल तर कुठून बँक निफ्टी सेल करा म्हणजे पुट साईडला जर पोझिशन घ्यायची असेल बँक निफ्टी सेल करायचं कुठून सेल करायचं बँक निफ्टी तुम्हाला मित्रांनो जोपर्यंत उद्या बँक निफ्टी 35,696 खाली जात नाही 35,696 खाली जोपर्यंत बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत बँक निफ्टीवरती शॉर्ट व्ह्यू ठेवू नका. या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल हे 35,510 पहिलं टार्गेट भेटेल 35,510 हे काय होईल तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल आणि त्यानंतर दुसरं टार्गेट जे आहे ते बँक निफ्टीवरती साधारणतः मित्रांनो तुम्हाला 35,210 भेटेल 35,210 काय होईल या ठिकाणी बँक निफ्टीवरती लोअर साईडला तुम्हाला टार्गेट भेटेल. मित्रांनो अजून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ह्या ज्या लेवल्स काढल्या असतात त्या लेवल्स मी प्रामुख्यानं टेक्निकल बेस्ड बँक निफ्टीचा काय आहे आणि दुसरा पार्ट जो आहे बँक निफ्टीचा ऑप्शनचं सेटअप काय ह्याच्यावरून ह्या लेवल्स काढल्या जातो. आणि समजा जर मार्केट जर उद्या गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं खूप मोठ्या प्रमाणात तर त्या ठिकाणी ह्या लेवल्स बऱ्याच वेळेला काम करायला अडचण येते. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो ज्या पद्धतीनं HDFC बँक आणि कोटक बँकेमध्ये स्ट्रेंथ जनरेट झाली ही स्ट्रेंथ डेफिनेटली मित्रांनो बँक निफ्टीला हायर साईडला घेऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आजचं जर ऑप्शनचं सेटअप बघितलं बँक निफ्टीचं तर 36,000 आणि 36,800 या स्ट्राईक प्राईसला ह्यूज कॉल रायटिंग जे आहे ते काय झाले त्या ठिकाणी झाले. आणि इव्हन मी टेलिग्राम चॅनलला देखील सांगितलं की बाबा बँक निफ्टी जो आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये खाली पडणार नाही बेरिश व्ह्यू बँक निफ्टीवरती ठेवू नका कारण का बँक निफ्टीमध्ये 35,800 35,700 35,500 या स्ट्राईक प्राईसला ह्यूज पुट रायटिंग जे आहे ते सकाळी 9-10 वाजल्यापासून दिसत होतं आणि हायर साईडला 36,000 खूप मोठा कॉल रायटर आणि 36,200 कॉल रायटर होता. आणि उद्यासाठी देखील 36,000 आणि 36,200 ही जी स्ट्राईक प्राईस आहे ही मार्केटसाठी काय असणार आहे त्या ठिकाणी रेजिस्टन्सचं काम करणार आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर आपल्याला निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर निफ्टीतला ट्रेड आपला कुठं बनतोय आणि कशा पद्धतीने बनतोय हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी बघून घ्या. मित्रांनो निफ्टी जो आहे तो ऑलरेडी एका नवीन टेरिटरीमध्ये एंटर केलेला आहे. निफ्टीसाठी कुठलंही टेक्निकल हर्डल जे आहे ते अप्पर साईडला नाहीये. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि या पार्श्वभूमीवर मित्रांनो निफ्टीमध्ये जे आज जी कॅन्डल तयार झाले हे डोजी टाईप कॅन्डल जे आहे ते काय झाले तयार झाले. मग मित्रांनो मला सांगा निफ्टीमध्ये जर डोजी कॅन्डल तयार झाली असेल तर मग तिथं ट्रेंड रिव्हर्सल वगैरे होणार आहे का तर अशी शक्यता जर सध्याच्या कंडिशनवरून तर वाटत नाही. हे पर्यंत लक्षात घ्या. पण हायर साईडला मित्रांनो एवढं एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केटमध्ये की थोडी तरी निगेटिव्ह न्यूज आली तर खूप शार्प सेलिंग जे आहे ते तुम्हाला येणाऱ्या आठवड्यामध्ये स्क्रीनवर दिसण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. पण हिस्टॉरिकली आतापर्यंत जर तुम्ही स्टडी केला अभ्यास केला ज्या ज्या वेळेला मार्केट नवीन हाय तयार करतो त्यावेळेला तो हाय जो आहे तो मित्रांनो ऑलमोस्ट 12-13% हाय असतो. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मे बी निफ्टी जो आहे विशेषतः ऑप्शन चेन जर बघितली तर ऑप्शन चेन मध्ये मित्रांनो इव्हन निफ्टीसाठी आता जी सध्याची रेंज ओपन झाली हे 16,400 आणि 16,500 देखील रेंज आहे ते ऑप्शनमध्ये व्हिजिबल दिसायला आहे. त्या ठिकाणी कॉल रायटर जो आहे तो पाठीमागे सरकताना तुम्हाला क्लिअरली दिसून येते. मग ह्या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला जर उद्या निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर निफ्टीतला ट्रेड तुमचा उद्या कुठं आणि कशा पद्धतीने बनतोय मित्रांनो निफ्टीनं जर उद्या ही एक ट्रेंड लाईन जी आहे ही जर ट्रेंड लाईन लोअर साईडला जर ब्रेक केली तर निफ्टीमध्ये सेलिंग जे आहे तर या ठिकाणी काय होऊ शकतं जनरेट
होऊ शकतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो, निफ्टीला तुम्हाला जर सेल करायचं असेल, निफ्टीवरती जर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल, तर हा बेरिश व्ह्यू निफ्टीवर तुमचा कुठून बनू शकतो? तर मित्रांनो, निफ्टी जोपर्यंत 16,261 खाली जात नाही, काय म्हणतोय मी, निफ्टी जर सेल करायचं असेल तुम्हाला तर 16,261 खाली काय करा, सेल करा निफ्टीला या स्ट्राईक प्राइस पासून खाली. त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो निफ्टीवरती पहिलं टार्गेट जे आहे ते साधारणतः या ठिकाणी तुम्हाला जे पहिलं टार्गेट भेटेल निफ्टीवरती, हे काय भेटेल पहिलं टार्गेट निफ्टीवरती तुम्हाला, तर या ठिकाणी 16,210 हे टार्गेट जे आहे ते निफ्टीवरती काय होईल त्या ठिकाणी इझिली भेटेल. आणि समजा निफ्टीनं जर 16,210 खाली जर ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर 16,190 आणि त्याच्या खाली परत 16,152 पर्यंत देखील निफ्टी जो आहे तो लोअर साईडला काय होईल त्या ठिकाणी येताना तुम्हाला क्लिअरली दिसून येईल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, निफ्टीमध्ये जर तुम्हाला लॉंग पोझिशन घ्यायची असेल तर लॉंग पोझिशन कुठून घ्यायचं तुम्हाला मित्रांनो, उद्या निफ्टीवरती लॉंग पोझिशन जी घ्यायची ना तुम्हाला, ही साधारणतः निफ्टी जर उद्या हायर साईडला निघाला 16,315 जर वरती निघाला तर निफ्टीला काय करा या ठिकाणी बाय करा. तुम्हाला स्क्रीनवरती पहिलं टार्गेट भेटेल 16,348 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 16,380 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 16,420 देखील टार्गेट जे आहे, 16,410 देखील टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला निफ्टीमध्ये हायर साईडला दिसण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ह्या लेवल्सवरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं, उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.